नमस्कार, मी चित्रा वाघ. अहमदनगरमध्ये पारधी समाजाची समाजसेविका सुमन काळे हिचा मृत्यू पोलिसांच्या कस्टडीमध्ये केलेल्या मारहाणीमुळे झाला. कारण 12 मे 2007 एका खोट्या दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये तिला अडकवलं, तिला मारहाण केली, त्यात तिचा मृत्यू झाला. परंतु पतीबरोबर भांडण झालं आणि तिने विष प्राशन केलं अशी खोटी नोंद त्या ठिकाणी पोलिसांनी केली. 1 सप्टेंबर 2007 मात्र केमिकल अनालायझरचा रिपोर्ट आल्यानंतर ही गोष्ट स्पष्ट झाली की सुमनचा मृत्यू हा विष प्राशनाने नाही तर मारहाण करून झालेला आहे. काही मिनिटाच्या अवधीमध्ये, म्हणजे काही मिनिटाच्या अंतरावर असणारं पोलीस अधीक्षक ते शासकीय रुग्णालय असताना सुद्धा तिला प्रायव्हेट रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. प्रायव्हेट डॉक्टरने तिच्या अंगावर असलेल्या व्रणांचा कुठेही नोंद केली नाही, नमूद केली नाही, अशी बरीच प्रश्न आज अनुत्तरित आहे. मात्र 13 जानेवारी 2021 उच्च न्यायालयाने अतिशय महत्वपूर्ण असे आदेश राज्य सरकारला दिले, ज्यामध्ये 6 महिन्यात हा खटला निकाली काढावा, 45 दिवसांमध्ये सुमन काळेच्या परिवाराला 5 लाखाची मदत करण्यात यावी, त्याचबरोबर हे विष प्राशन केलेला नाही तर मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे त्यामुळे IPC 302 गुन्हा दाखल होण्यासाठी सरकारी वकिलांनी पाऊल उचलणं अतिशय गरजेचं आहे. सुमन काळेचा परिवार आणि साक्षीदार यांच्या जीवाला धोका आहे, त्याच्यामुळे त्यांच्या जीविताची सुद्धा रक्षण करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. एवढे सगळे आदेश देऊनही राज्य सरकारने मात्र यामध्ये काहीही कारवाई केली नाही हे अतिशय दुर्दैवी आहे. स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि मागील 1 वर्षामध्ये जवळपास 23 जणांचा पोलीस कस्टडीमध्ये त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. रक्षकांना भक्षक बनवणारं आणि गुन्हेगारांचं नैतिक बळ वाढवण्याचं धोरण या सरकारने स्वीकारलंय का असा प्रश्न अजूनही सुमन काळे यांना न मिळणाऱ्या न्यायामुळे हा प्रश्न उभा ठाकतोय, याचं उत्तर राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला नक्की द्यावं.